जर तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वतः केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी अशा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे जे अनेक वर्षांपासून पिटमेंट फॅक्टरमधील बदलाची वाट पाहत आहे. पिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होताच पगार रचनेत मोठा बदल होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार सप्टेंबर अखेरीस 7वा वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57% फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. हे सप्टेंबरमध्ये 3.68% वाढले जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टर महत्वाची भूमिका बजावत आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल म्हणजे त्यांच्या तुमच्या पगारावरही परिणाम होईल. त्या आधारे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केली जाते. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढवून किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून 26,000 रुपये होईल. यापूर्वी 2017 सरकारने मूळ वेतनात वाढ करून एंट्री लेवल कर्मचाऱ्यांना खुश केले होते. मात्र त्यानंतर त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान वेतन 18,000 रुपये तर कमाल वेतन 66,900 रुपये आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.